सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। यहाँ के कैंप क्रमांक 4 के अशेला पड़ा परिसर में स्थित हनुमान रेसिडेंसी में महाराष्ट्र जिला उद्योग केंद्र का उद्घाटन नगारी सेना के जितेंद्र जोशी और शिवसेना के युवा नेता विजय जोशी के हाथों उद्घाटन किया गया। इस केंद्र में महिलाओं को मजबूत के साथ साथ आत्मनिर्भर होने का प्रशिक्षण दिया जाएगा, जिससे महिला अपने पैरों पर खड़ा हो सके और अपना पालन पोषण कर सके। जिल्हा प्रमुख विठ्ठलजी जोशी साहेब यांनी जे रोपटं लावलं होतं त्याचं वृक्षात रूपांतर होताना दिसतोय आम्हाला। महिलांना सक्षम करायचं आणि त्यांना सक्षम करून त्यांच्या हातात रोजगाराची ताकद द्यायची, जेणेकरून त्याच्या कुटुंबाचं कुठेतरी प्रगती होईल अशा स्वरूपाचं उद्देश ठेवून जे विठ्ठल जोशी साहेबांनी जे काम चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे डॉक्टर अमित दुकांडे साहेब जे आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र याच्यामार्फत जेवढे काही शासनाचे योजना आहेत त्या योजना महिलांपर्यंत पोहोचून त्यांना कसं सक्षम केलं जाईल अशा प्रकारचं काम आज डॉक्टर अमित दुकांडे साहेब तसंच अग्निसेनेच्या पूर्ण टीमच्या मार्फत केलं जात आहे। याच्यामध्ये विशेषतः जितेंद्र जोशी साहेब असतील, नितीन कडू असेल, बलिराम जोशी साहेब असतील, तसंच अग्निसेनाची पूर्ण टीम आणि त्याचबरोबरला संयुक्तरित्या डॉक्टर अमित दुकांडे साहेब जे काम करतायत आणि श्री शक्ती ही सर्वात मोठी शक्ती असते, तिला कोणत्या प्रकारे त्यांना रोजगारामध्ये आणायचं आणि त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि विशेषतः म्हणजे सांगावं असं वाटतं की दुकांडे साहेबांचं विशेष आभार आहेत आजच्या दिवशी का महिलांना सक्षम करण्यासाठी जे केंद्र चालवलं जाणार आहे त्याच्यामध्ये ज्या लाभार्थी आहेत किंवा ज्या त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेणार आहेत त्यांना हे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मानधन म्हणून शासनाकडनं 2000 रुपये भेटणार आहेत। लोकं शिकवण्याचे पैसे घेतले जातात, इथं शिकण्याचे पैसे दिले जातात, त्याच्यानंतर कर्ज म्हणजे जर पूर्ण शिक्षण झालं त्यांना सर्टिफिकेट भेटेल गव्हर्नमेंटचं आणि त्यांच्या रोजगारासाठी जो लागणारा कर्ज आहे तोही 35% सबसिडीवर कसा दिला जाईल याच्यासाठी महत्त्वाचा टप्पा महत्त्वाचं काम हे अग्निसेना आणि डॉक्टर अमित दुकांडे साहेब करणार आहेत। आज विशेषतः मी ते जाहीर करतो की ह्या केंद्राचं आज आशेल्या गावामध्ये उद्घाटन झालं आहे आणि तुम्ही महिलांची संख्या याचं गांभीर्य तुम्ही बघताच आहेत की बाबा ते किती गरजेचं होतं। हे खूप चांगल्यापैकी काम होतं आहे आणि पूर्ण टीमला माझ्याकडनं शुभेच्छा। त्याबद्दल तुम्हाला पुरेपूर माहिती डॉक्टर अमित दुकांडे साहेब देतीलच आणि त्याचबरोबरला इथे केंद्र आहे म्हणजे त्यांची पूर्ण टीम इथे असेल, ज्यांनाही ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल त्यांनी डॉक्टर अमित दुकांडे साहेब व जितेंद्र जोशी आणि नितीन कडू यांच्याशी संपर्क साधावा आणि त्याप्रमाणे त्यांना पूर्ण माहिती दिली जाईल। नमस्कार, आज अग्निसेना आणि आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामार्फत जे केंद्र उभं राहिलेलं आहे ही तळमळ म्हणजे आमचे विठ्ठला रूपी असलेले विठ्ठल जोशी साहेब की तळागाळातला आणि सर्वात गरीबातला गरीब व्यक्ती पुढे यावा आणि त्यांनी शिकावं आणि समृद्ध व्हावं ह्या उद्दिष्ट घेऊन आपण रोजगार स्वरोजगार उपक्रम चालू केले। आज साधारण 14 वर्षाहून अधिक काळ विविध समाजातले विविध तळागाळातले घटक येऊन ही सगळी मदत घेत आहेत, मात्र सर्वात मोठा असा पुढाकार जितेंद्र जोशी असू दे, नितीन कडू असू दे, बळीराम जोशी असू दे, विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे केंद्र उभं राहिलं ही खूप मोठी ताकद एक मोठी गोष्ट झाली आहे। कारण ग्रामीण भागामध्ये आज अख्ख्या अंबरनाथ तालुक्यात असं कोणतं केंद्र नाही आहे जिथे शासकीय योजना, कर्ज योजना, त्याला मिळणारी सबसिडी,
त्यामध्ये असलेले विविध प्रशिक्षण, त्यामध्ये मिळणारं त्यांना मानधन असो किंवा इतर काही सपोर्ट असतो तो मिळत नव्हता. तो तो तळागाळापर्यंत पोचवण्याचा खऱ्या अर्थाने हा विडा आगरी सेनेने उचलला आहे. आणि या केंद्रामध्ये अंबरनाथ तालुका आणि इतर आजूबाजूच्या गावातील लोकांनी जर संपर्क केला तर इथे तुमच्या या केंद्रामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी एका छत्राखाली उघडण्याचा हा मानस होता. आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे विजय जोशी साहेब यांच्या हस्ते. तर सर्वांनी आपल्या स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आपल्या मुलांसाठी असो, आपल्या घरातील बेरोजगार तरुणांसाठी असो किंवा महिलांसाठी असो, दे आर्थिक सक्षमीकरणाचा हा मोठा पाया उभारण्याचं काम आगरी सेनेमार्फत केलं आहे. त्यासाठी मी आवाहन करतो आणि नावनोंदणी सुरू आहे, त्यासाठी आपल्याकडे असलेले कागदपत्र, आधार कार्ड असो, फोटोग्राफ असो, तर घेऊन जर आपण इथे संपर्क केला तर आमचे जे कर्मचारी आहेत, इथले जे अधिकारी आहेत, ते तुम्हाला सेवा इथे पुरवतील ह्याची शाश्वती घेतो. आणि सर्वांना एवढंच आवाहन करतो की आपल्या जवळचे जे कोणी गरजू असेल किंवा ज्यांना कोणाला कर्जाची आवश्यकता असेल, ज्याला 35% सबसिडी आहे, ते सेवासुद्धा तुमच्या दारापर्यंत आम्ही देण्याचा हा मानस आहे. तर तुमच्या गावामध्ये गरज असल्यास या केंद्राला किंवा आगरी सेनेच्या जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना संपर्क केल्यास आम्ही तुमच्या गावामध्ये येऊन ही सुविधा देऊ, एवढं सांगतो. धन्यवाद.